आता बुलेटिनमध्ये पाहूयात काही महत्त्वाच्या बातम्यांचा आमच्या प्रतिनिधींनी घेतलेला आढावा. पुन्हा एकदा कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांची ईडीकडून चौकशी केली जात आहे. यापूर्वी देखील 24 जानेवारीला रोहित पवारांची ईडीकडून तब्बल 11 तास चौकशी करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी रोहित पवारांच्या बारामती अॅग्रो या कार्यालयावरती ईडीच्या 5 ते 6 अधिकाऱ्यांकडून धाड टाकण्यात आली होती आणि काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स हस्तगत करण्यात आले होते. त्याच पार्श्वभूमीवरती ईडीने रोहित पवारांना समज धाडली होती आणि आता पुन्हा एकदा आज रोहित पवारांची ईडीकडून चौकशी केली जात असल्यामुळे बारामतीतील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून त्यांच्या निषेध करण्यात आलेला आहे. सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आलेली आहे. बारामतीतील प्रशासकीय भवनासमोर कार्यकर्ते एकवटले होते आणि सरकारचा निषेध करण्यात आलेला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं अशी मागणी केली होती आणि याला सरकारने कुठेतरी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. यालाच विरोध करत ओबीसी समाज आता आक्रमक झालेला आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व मंत्री आमदार आणि खासदार यांच्या घराबाहेर आंदोलन करण्याचा इशारा ओबीसी समाजाने दिला होता आणि त्याचप्रमाणे बारामतीतील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सुयोग सोसायटी या निवासस्थानाबाहेर ओबीसी समाजाने धरणे आंदोलन केले होते. यावेळी ओबीसी बांधवांकडून निषेध सरकारचा निषेध देखील करण्यात आला. घोषणाबाजी करण्यात आले आणि तब्बल 1.5 तासानंतर त्यांचे आंदोलन मागे घेण्यात आले. या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाकडून देखील मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता आणि खबरदारी घेण्यात आली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर आहे. याच दरम्यान राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शाखा अध्यक्ष, विभाग अध्यक्ष यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना या शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे. या शिबिरामध्ये राज ठाकरे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना काय कानमंत्र देतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. मात्र दुसरीकडे राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी नाशिकमध्ये जोरदार तयारी करण्यात आलेली होती. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत राज ठाकरे यांचं स्वागत केलं. पुष्पगुच्छ देत स्वागत करत असताना दुसरीकडे यावेळेला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काही ठळक बाबी नमूद करता येतील अशा पद्धतीचे बॅनर लावले होते. यामध्ये भावी मुख्यमंत्री म्हणून असाही उल्लेख काही बॅनरवर करण्यात आलेला आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्राच्या राजकारणातील बाहुबली असाही उल्लेख राज ठाकरे यांचा करण्यात आलेला आहे. एकूणच उद्धव ठाकरे त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर आता राज ठाकरे यांनी देखील नाशिकमध्ये येऊन शिबिर घेतलेलं आहे. त्यामुळे आगामी काळातील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणातील नाशिक हे केंद्र बनू पाहत आहे. पुरोहित संघाकडनं आपले हक्क डावलल्याची भावना व्यक्त करत राज्य सरकारनं केलेल्या रामतीर्थ सेवा समितीला कडाडून विरोध दर्शवलेला आहे. नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये गंगा आरती करण्याचं नियोजन राज्य सरकारच्या माध्यमातून केलं जात आहे. यासाठी रामतीर्थ सेवा समिती गठीत करण्यात आलेली आहे आणि याच समितीच्या माध्यमातून रामकुंड परिसरामध्ये गंगा आरती केली जाणार आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर पुरोहित संघाकडनं अनेक वर्षांची परंपरा आहे, ती परंपरा या निमित्तानं खंडित होते, त्यांचे हक्क डावलले जात असल्याची भावना व्यक्त केली जाते. यामध्ये प्रामुख्यानं जर बघितलं तर सिंहस्त काळामध्ये ध्वजारोहण असेल किंवा रामकुंडावर होणाऱ्या पूजा अर्चा असेल, यावेळेला पुरोहित संघाला याचा मान असतो आणि याच दरम्यान रामतीर्थ सेवा समिती करत असताना विश्वासात न घेतल्यानं या पुरोहित संघाच्या माध्यमातून याला विरोध केला जातोय. अमरावती महानगरपालिकेवर 3.95 कोटी रुपयांचे वीज बिल थकीत आहे आणि त्यामुळे जर आता बघितलं तर अमरावती शहरातील रस्त्यावरील पथदिवे बंद होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. कारण वीज बिल न भरल्यामुळं महानगरपालिका कारवाई करणार असल्याची आता माहिती मिळते आहे. अमरावती महानगरपालिकेकडे सप्टेंबर ते डिसेंबर महिन्यापर्यंतचे वीज बिल थकीत आहे आणि रस्त्यावरील यामुळेच पथदिवे बंद झाल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न देखील निर्माण होऊ शकतो. त्यामुळेच महावितरणने जर बघितलं तर पोलीस आयुक्त असेल किंवा जिल्हाधिकारी असेल यांच्याकडे सुद्धा माहिती दिलेली आहे, कुठल्याही क्षणी महावितरण रस्त्यावरील पथदिवे बंद करू शकते. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी आता महानगरपालिका नेमकं पथदिव्यांचं महावितरणचं जे थकीत वीज बिल आहे ते भरणार का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. कोल्हापुरातल्या लक्षतीर्थ वसाहतीतं असणाऱ्या अनधिकृत बांधकामांवरती काल महानगरपालिका कारवाई करण्यासाठी गेली होती. मात्र त्या ठिकाणी जमावानं मोठा विरोध केला आणि हाच जमाव जो आहे तो न्याय मागण्यासाठी खरं तर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दाखल झाला आणि या कार्यालयामध्ये खरं तर काही लोकांच्या उपस्थितीत एक बैठक झाली आणि या बैठकीत याच समाजाकडून खरं तर हा अनधिकृत बांधकाम जे आहे ते स्वतःहून काढून घेण्यासंदर्भातलं आश्वासन देण्यात आलं आणि त्या आश्वासनाच्या अनुषंगानं आज सकाळी 7 वाजल्यापासूनच हे अनधिकृत बांधकाम जे आहे ते स्वतःहून याच मुस्लिम समाजाकडून काढून घेतले जात आहे. आज सकाळपासूनच या परिसरामध्ये मोठं पोलीस छावणीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे.
मोठ्या प्रमाणात या ठिकाणी माध्यमांना देखील परवानगी जी आहे ती या ठिकाणी येण्याची दिली जात नाही आहे. मात्र सकाळपासूनच हे मदरशाचं अनधिकृत मदरशाचं बांधकाम जे आहे ते मात्र पाडण्याची प्रक्रिया स्वतःहूनच मुस्लिम समाज या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहे. आज अक्कलकोटमध्ये काही हिंदुत्ववादी संघटनांकडून अक्कलकोट बंदची हाक देण्यात आली होती. खरं तर प्रभू श्रीरामाच्या विटंबना जी आहे ती केल्यानंतरनं का केला हा जाब विचारण्यासाठी गेल्यानंतरनं काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना जो आहे तो मारहाण झाल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी ठेवला होता. परंतु पोलिसांनी ज्या आहे त्या व्यक्तीवरती गुन्हे दाखल करावे अशी देखील मागणी या हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात आली आहे. आज अक्कलकोट बंदची हाक दिल्यानंतरनं या बंदला अक्कलकोट शहरामध्ये संमिश्र असा प्रतिसाद मिळतानाचं चित्र आपल्याला दिसून येत आहे. त्याचबरोबर या बंददरम्यान पोलिसांचा कडोकोट बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. एकंदरीत सोमशंकर किवडे असं मारहाण झालेल्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्याचं नाव होतं आणि याच्या निषेधार्थ आज अक्कलकोटमध्ये बंदचं जे आहे ते आवाहन करण्यात आलं होतं आणि याला समिश्र आता प्रतिसाद मिळतानाचं चित्र आपल्याला दिसून येत आहे. मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत होत आहे, थेट जाऊया. पाहुयात उर्वरित बातम्यांचा आमच्या प्रतिनिधींनी घेतलेला आढावा. सांगलीनंतर हिंगोली जिल्हा जो आहे तर हळदीच्या बाबतीमध्ये 2 क्रमांकावर आहे. कारण या हिंगोली जिल्ह्यामध्ये सेलम हळद ही सर्वात जास्त घेतली जाते आणि हिंगोलीचं हळद मार्केट आता सर्वात दूर प्रसिद्ध आहे. कारण या ठिकाणी हळदीला चांगला भाव मिळतो आणि हळदीचा काटा जो आहे तर वेळेत केला जातो आणि वेळेत शेतकऱ्यांना पैसे देखील दिले जातात. त्यामुळे शेतकऱ्याचं जे आहे तर या ठिकाणी वेळ वाचतो. त्यामुळं एकट्या हिंगोली जिल्ह्यातूनच नव्हे तर विदर्भातून देखील हळद विक्रीसाठी या ठिकाणी शेतकरी आवर्जून धाव घेत असतात. कारण शेतकऱ्याला जो आहे तर या ठिकाणी चांगला भाव मिळतो. अजूनही हळदीचे भाव वाढतील अशी अपेक्षा आता शेतकऱ्यातून व्यक्त केली जात आहे. हळदीला जर आता अजून भाव वाढला तर निश्चित शेतकरी जे आहे तर त्या हळद उत्पादनातून चांगला फायदा होणार आहे. वर्ध्यात स्वस्तात वस्तू देण्याच्या नावावर 31 लाखांनी फसवणूक करण्यात आलेली आहे. विविध साहित्य कमी किमतीत देण्याच्या नावाखाली सेल्समॅनसह अनेकांची फसवणूक एका दाम्पत्याने केलेली आहे. कंपनी थाटल्यात आली, कंपनी थाटून पैसे गोळा करण्यात आले व दाम्पत्य सध्या पसार झाले आहे. तक्रारीवरून वर्धा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दाम्पत्याने भाड्यानं ऑफिस घेऊन एक कंपनी थाटली. या कंपनीच्या माध्यमातून फर्निचर, इलेक्ट्रिक साहित्य, फ्लॅट, टू व्हीलर व इतर साहित्य ग्राहकांना कमी किमतात देण्याची स्कीम सुरू केली आणि ग्राहकांची फसवणूक केली आहे. आता पोलीस या दाम्पत्यावर काय कारवाई करतील हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा वापर बंद करा या मागणीसाठी वडगाव मावळ तहसीलदार कार्यालयावरती वंचित बहुजन आघाडी व भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने मुकमोर्चा काढण्यात आला होता. मावळ पंचायत समितीपासून हा मोर्चा निघाला असून त्यावेळेस निवासी तहसीलदार, नायब तहसीलदार गणेश तळेकर यांना निवेदन देखील देण्यात आले व त्यावेळेस मोठ्या संख्येने कार्यकर्ते देखील उपस्थित होते. कोल्हापुरातल्या आई अंबाबाई मंदिर विकास आराखड्याचं या ठिकाणी 2 ते 3 दिवसांपूर्वी सादरीकरण करण्यात आलं. आर्किटेक्ट सुनील पाटील यांच्याकडून जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत काही दिवसांपूर्वीच खरं तर सादरीकरण करण्यात आलं होतं आणि त्यानंतर कोल्हापुरातील रेसिडेन्सी क्लब या ठिकाणी सुद्धा पुन्हा एकदा या संपूर्ण आराखड्याचं सादरीकरण करण्यात आलं. खरं तर जवळपास 1000 कोटींचा निधी जो आहे तो या आराखड्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेला आहे. या संदर्भातली माहिती कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती आणि त्यानंतर हा संपूर्ण आराखडा अतिशय सुंदर असल्याची प्रतिक्रिया सुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूर दौऱ्यावरती असताना व्यक्त केली होती. खरं तर कोल्हापुरातील हाच आंबाबाईचा आराखडा गेल्या अनेक दिवसांपासून प्रस्तावित होता. या संदर्भातला निधी आता मंजूर होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जाते. एक चांगला आराखडा जो आहे तो सादरीकरण या ठिकाणी झालेला आहे. त्यामुळं नक्कीच कोल्हापूरच्या या विकासामध्ये एक आंबाबाईच्या आराखड्याच्या माध्यमातून एक विकासासाठी मोठी भर देखील म्हटली जाते. मात्र आता हा सादरीकरण केलेला आराखड्याला कधी मंजुरी मिळते हे देखील पाहणं गरजेचं आहे. या नगर परिषदेकडे जे कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांनी काम बंद आंदोलन पुकारलं होतं, त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साचले होते. या कर्मचाऱ्यांचा जो कंत्राटदार आहे तो कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी विलंब करत होता, त्यामुळे त्यांनी हे काम बंद आंदोलन पुकारलं होतं. आता पुढारी न्यूजने या संदर्भातला पाठपुरावा केल्यानंतर अखेर कंत्राटदार नरमलेला आहे आणि या कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार देण्याचं त्याने मान्य केलेलं आहे आणि
त्यामुळे अखेर आज दुपारपासून या घंटागाड्या पुन्हा एकदा सुरू झालेल्या आहेत आणि आता शहरातील हे कचरा उचलण्याचं काम सध्या सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी एकीकडे समाधान व्यक्त केलं आहे. गेल्या अनेक वर्षापासून शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून बुलढाणा जिल्ह्यातील हजारो भूमिहीन शेतकरी आपली उपजीविका भागवत आहेत. मात्र वनविभागासह महसूल विभागाकडून या शेतकऱ्यांना त्रास दिला जात असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. शिवाय आपल्या विविध मागण्यांसाठी अतिक्रमणधारक शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलने उपोषणे करत आहेत. मात्र अजूनही शासनाकडून त्यांच्या मागण्या मंजूर होत नाही आहेत. अतिक्रमणधारकांना जमिनीचे पट्टे मिळावे यासह इतर मागण्यांसाठी भूमी मुक्ती मोर्चाचे संस्थापक प्रदीप अंबोरे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारो अतिक्रमणधारक भूमिहीन शेतकऱ्यांनी मोर्चा काढत जोरदार निदर्शने केली आहेत आणि आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना सादर केलंय. शहापूर तालुक्यातील भातसाई येथील संत गाडगे महाराज आदिवासी आश्रमशाळा जी अनुदानित आहे त्या ठिकाणी काल विद्यार्थ्यांसाठी बाहेरून आलेल्या अन्नातून वीजबाधा झाल्याने 109 विद्यार्थी शहापूर उपजिल्हा रुग्णालयात ॲडमिट करण्यात आले होते. 24 तासाच्या देखरेखीनंतर त्या विद्यार्थ्यांना आज सोडण्यात आले, परंतु त्यातील 4 विद्यार्थ्यांना आज पुन्हा त्रास जाणवू लागला. बाकी विद्यार्थी आश्रमशाळेतच ठेवण्यात आले होते. त्या विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी त्यांचे पालक ज्यावेळेस आश्रमशाळेत दाखल झाले त्यावेळेस काही काळ प्रशासनाने त्यांना रोखून ठेवले होते. पण पुढारी न्यूज ज्यावेळेस या ठिकाणी पोहोचले त्यावेळेस पालकांना विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी आज सोडण्यात आले. काल वाशिम शहरात उत्तर कार्य असल्याने त्या ठिकाणाहून रेडीमेड जेवणाचे पॅकेट्स या ठिकाणी पाठवण्यात आले होते. त्यातीलच अन्नातून विषबाधा झाल्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. संबंधित प्रशासनाने या ठिकाणी पोलीस स्टेशन, जे वाशिम पोलीस स्टेशन आहे, त्या ठिकाणी तक्रार दाखल केली असून वाशिम पोलीस स्टेशन पुढील तपास करत आहे. राज्यातील आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांना जाहीर केलेल्या मानधनवाढीचा शासकीय आदेश काढावा यासह निवेदनात नमूद प्रलंबित मागण्या सोडवण्यासाठी आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक संघटना आक्रमक झाल्या असून आज जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्ह्यातील शेकडो आशा सेविकांनी थाळी बजाव आंदोलन करत शासनाचा निषेध केला आहे. तब्बल 3 तासांपेक्षा जास्त वेळ आंदोलन सुरू होतं. राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक गेल्या 12 ते 15 वर्षापासून आरोग्यसेवा करत असून अत्यावश्यक कामे करत आहेत. आशा स्वयंसेविकांच्या मानधनात 7,000 रुपये तर गटप्रवर्तकांच्या मानधनात 10,000 रुपये वाढ करण्याची घोषणा आरोग्यमंत्र्यांनी केली होती. मात्र या घोषणेनुसार अजूनपर्यंत शासकीय आदेश न काढल्यामुळे जिल्ह्यातील आशा सेविका या प्रचंड आक्रमक झाल्या असून शासनाने तात्काळ शासन निर्णय जाहीर करावा म्हणून जळगाव जिल्हा परिषदेसमोर थाळी बजाव आंदोलन करून शासनाचा निषेध केला आहे. तर आता ओला आणि उबर ड्रायव्हरसाठी आणि पॅसेंजरसाठी एक वेगळा निर्णय आता समोर आलाय, ज्याच्यावरून जर कुठल्याही पॅसेंजरनी एंड मुवमेंटला गोष्टी कॅन्सल केल्या किंवा ड्रायव्हरने एंड मुवमेंटला कॅन्सल केला तर सरळ 10% जे खरं पैसे आहेत रद्द आहे तो त्यांच्या अकाउंटमधून कापला जाणार आहे. आता हा निर्णय जर झाला तर ड्रायव्हरलाही निगेटिव्ह आहे, पॅसेंजरलाही निगेटिव्ह आहे. आता दोघांच्या निगेटिव्हिटीमध्ये आता आपल्याला कुठलंही कॅन्सलेशन न करता येणार आहे आता हे सिद्ध होणार आहे. खरं तर राज्य सरकारने एक अहवाल तयार केलाय आणि तो अहवाल आता मुख्यमंत्र्यांकडे सादर केलाय. जर हा निर्णय पास झाला तर खऱ्या अर्थाने दोघांसाठी एक क्रायटेरिया तयार होईल, ज्या क्रायटेरियामध्ये दोघांनाही कॅन्सलेशन फीस जी असेल ती भरावी लागेल.